राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन दोन हजार वीसचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ दत्तात्रय कवितके शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरुगडे हे उपस्थित होते राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाजकार्य समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती विज्ञान संगीत क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात येतो आत्तापर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल व्ही शांताराम डॉक्टर बाबा आढाव तर्कतीर्थ शास्त्री जोशी गुरु हनुमान, साथी नानासाहेब गोरे चंद्रकांत मांढरे कुसुमाग्रज सुश्री मायावती न्यायमूर्ती पी व्ही सावंत रँगलर नारळीकर आशा भोसले सिंह एन डी पाटील गोविंद पानसरे भाई वैद्य शरद पवार पुष्पा भावे अण्णा हजारे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सन दोन हजार वीसचा पस्तीसावा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आला आहे राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरूप हे एक लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र असे असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी सांगितले डॉक्टर लहाने यांचे लातूर जिल्ह्यातील मेक गाव हे जन्मगाव असून कमवा व शिका या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण केले मराठवाडा विद्यापीठातून एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मेडिसिन क्षेत्रात पदवी घेतली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोगशास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी घेतली त्यांनी आतापर्यंत एक लाख एकोणपन्नास हजारपेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत सर जजे रुग्णालयात ते नेत्र विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे स्वतःच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर नंतरही दिवसातून बारा ते चौदा तास रुग्णालयात ते काम करत होते महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये विशेषतः बिना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे मोतीबिंदूची गुंतागुंत असलेल्या दोन हजार एकसष्ट कुष्ठारोग्यांची शस्त्रक्रिया त्यांनी केली आहे बाबा आमटेच्या आनंद वन आश्रमात आशा शस्त्रक्रियांमुळे पस्तीस टक्क्यांवरून एक टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करून अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे शंभरहून अधिक सादरीकरण आहेत महाराष्ट्र आरोग्य सेवा विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे ते सदस्य असून वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाड